ही हरणाची फुलं आहेत, तेरडा आहेत, शेरवडा आहेत, ह्याने आम्ही थोड्या वेळाने डेकोरेशन चालू करू, कारण कोकणात आहे ना मोस्ट ऑफ हेच वापरतात, वरती मंडपीला बांधतात, त्याच्यामुळे कसं मंडपी अशी पूर्ण भरून जाते. तर उद्या सॉरी आजच आम्ही बांधायला चालू करू का उद्या करणार बांधायला? उद्या सकाळी बांधायला चालू करू, म्हणजे त्याने कशी मंडपी अशी पूर्ण भरली जाईल मस्त. कंकरीत बाजारभाव काहीतरीच होता, 200 रुपयाला 5 फळं. कोथिंबीर कितीला होती? 80 रुपये जुडी कोथिंबीर. बापरे भरपूर महाग आहे. नमस्कार मित्रांनो, मी रोहन पवार, TRP ब्लॉग युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आहे हरतालिकेचा दिवस आणि आम्ही चाललो आहोत आमचा बाप्पा आणण्यासाठी. तर आम्ही तुम्हाला या व्हिडिओ दाखवणार आहे आमचा बाप्पा आम्ही कुठून आणणार आहोत. ॲक्च्युली यावेळी ना आम्ही गणपतीला वेगळ्या ठिकाणी, अरे यार पावसाला सुरुवात झाली तर थोडा आता पावसाला जोर कमी झाला आहे, तर आम्ही निघतो आता इथून गणपती आणण्यासाठी. ओमी आहे, काका येत आहेत आणि पप्पा आणि मी, तर आम्ही चाललो आता फटाफट, कारण कसं एकदा गणपती बसला की म्हणजे थोडंफार डेकोरेशनचं आहे ना थोडा अंदाज होतो आपल्याला, त्याच्यामुळे आम्हाला थोडं डेकोरेशन पण आम्ही थांबवलं आहे, जेवढं होईल तेवढं केलं आहे कालपर्यंत आणि थोडंसं आहे बाकी. ते आता मी कसं अंदाज घेऊन गणपतीचा ॲडजस्ट करणार आहोत. तर गणपती आणण्याच्या पूर्वी आम्ही थोडं जाणार आहोत कणकवलीला, थोडंफार काय काय आहे अजून बाकी ते घेणार आणि मग जाणार गणपती आणायला वरवड्यात. कणकवलीला बाजार करतो आम्ही, मजबूत राहते. कणकवलीला बाजार वगैरे करून निघालो आहोत गणपती आणण्यासाठी वरवड्याला. तर कणकवलीत बाजारभाव काहीतरीच होता, 200 रुपयाला 5 फळं. कोथिंबीर कितीला होती? 80 रुपये जुडी कोथिंबीर. बापरे भरपूर महाग आहे. आम्ही आलो आहोत वरवड्याला, पोचलो आहोत कणकवलीत. थोडं ट्रॅफिक मिळालं, ट्रॅफिक आहे भरपूर कारण पब्लिक अजून येत आहेत आणि बाजूला तो मस्त शेती दाखवतो वरवड्यात, ते बघा माझ्या मागेच बघू शकता अशी घरं आहेत मागे मागे आणि अशी आजूबाजूला शेती आहे. आलो आहोत माझ्या मामीकडे. मामी व्हिडिओ दिसशील काय ते सांग, असंच काय नाही व्हिडिओ बनवते. आपण इथे एक सुद्धा व्हिडिओ केलेला याचा ब्लॉग होता माझ्या मामीचा घर कोकणातला, तो ब्लॉग तुम्ही पाहू शकता. आता आलो आहोत आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी. तर ही आमची बाप्पाची मूर्ती. हा मामी, मामी काय काय आणता? काय या लाडू लाडू नेतले व्हिडिओ टाकते एकदा टाकलं मोरिया गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता आम्ही बाप्पा बसलेला आहे, मागे बसलो आहे काका आणि मी पेढी पकडून, बाप्पा पुढे बसलेत. थोडा आहे म्हणजे मूर्ती मोठी आहे त्यामुळे बघूया आता पुढे कसं आम्ही उतरणार आहोत.
बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मंगल मूर्ती पंड्या, आवाज दी गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा बाप्पा इथेच आहे ना, मंगल मूर्ती काय बघितलं बाप्पा आला आपला काय 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 बघ बाप्पा आला आला ते शेपटी आला ते स्वतः आमचा बाप्पा आलेला आहे घरी. मी आता थोड्या वेळेचा आम्ही डेकोरेशन चालू करणार कारण अंदाज येणार आपल्याला मूर्तीचा एकदम तो बरा पडणार. मोरया हरणाची फुलं आहेत, तेरडा आहेत, शेरवडा आहेत, ध्याने आम्ही थोड्या वेळाने तर डेकोरेशन चालू करू कारण कोकणात आहे ना मोस्ट ऑफ हेच वापरतात, वरती मंडपीला बांधतात त्याच्यामुळे कसं मंडपी अशी पूर्ण भरून जाते. तर उद्या सॉरी आजच आम्ही बांधायला चालू करू का उद्या करणार बांधायला, उद्या सकाळी बांधायला चालू करू म्हणजे त्याने कशी मंडपी अशी पूर्ण भरली जाईल मस्त वाटत. आत्ता वाजले आहेत रात्रीचे 10 आणि आम्ही आता थोडंफार डेकोरेशन केलेलं आहे दाखवतो तुम्हाला. देवघरामध्ये पूर्ण अशी झालर मस्त लावली आहे, रेड कार्पेट आहे. हा जरा बॅकग्राऊंड आहे, हा तुम्हाला मी उद्याच प्रॉपर असा दाखवेन. मंडपी आता उद्याच सजवणार आहे पूर्ण अशी. पसर आहे सगळं, अजून लाइटिंग करायची आहे. कधी वाया होईल काय माहीत का, आज पूर्ण रात्र मे बी जागरण असणार आहे आणि सकाळी लवकर उठायचं आहे त्याच्यामुळे हो करू लवकरच लवकर.